भाई अदानींना दान करायची का जावं येते. या सरकारला विदर्भाचं गिरिवेच नाही. भाजप फक्त मताचं राजकारण करून आपल्या मताच्या पोळ्या शेकायचा आणि विदर्भाच्या लोकांना आत्महत्या करायला लावायचा हाच त्याच्यातला अर्थ निघतो. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात आता सरकार येणार आणि लोकांना ते अपेक्षित. सरांगे वर्सेस उज्ज्वल असं वातावरण आपल्याला साधारणतः पाहायला मिळतं आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती खूप वेगळ्या पद्धतीने चर्चा उशिरापर्यंत विधानसभेत सुरू होती. तुमचा स्टँड काय, तुमची भूमिका काय? एक खोटा कायदा बनव यांनी त्या पद्धतीनं मराठा समाजाला फसवलं. नमस्कार, मी मनोज भोर, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आपल्यासोबत विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलण्यासाठी इथे उपलब्ध आहे. या विधानसभेच्या या शीतकालीन सत्रामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये जे मुद्दे विदर्भाचे होते ते चर्चेला आले नाहीत म्हणून खूप मोठा आवाज उठवला जातो, पण तो तितकासा मजबूत आहे का आणि सरकारवर त्याचा काही फरक पडल्याचं आपल्याला दिसतं? आपण पाहिलं असेल की आज आमचे 293 विरोधी पक्ष म्हणून आम्ही प्रस्ताव जो मांडला त्याच्यामध्ये विदर्भातले प्रश्न आणि मराठवाड्यातले प्रश्न प्रामुख्यानं आम्ही मांडलेले आहेत. आणि मी आता ऑनलेग आहे त्याच्यामध्ये, आता मी सभागृहातूनच बाहेर आलो. आणि पण महाराष्ट्रातलं हे जे सरकार आहे या सरकारचं उत्तर मी काल ऐकत होतो राज्याचे अर्थमंत्री अजित पवार, त्यांनी सांगितलं की विदर्भाचा बॅकलॉगच आता संपला. म्हणजे आता या सरकारची मनसा काय असेल, त्यांचा विचार काय असेल, विदर्भाबद्दलचा राग काय असेल, तर कालच्या अर्थमंत्र्याच्या भाषणातून स्पष्ट होतं. वरच्या हाऊसमध्ये काहीतरी त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे. तर मग विदर्भाचा बॅकलॉग संपला आणि परवा जेव्हा चहापाण्याची मीटिंग करत असताना राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते म्हणत होते विरोधकांना विदर्भाची आठवणच नाही आहे. म्हणजे ही दोघली लाईन जी बीजेपीची आहे त्याच्याबद्दलचं वक्तव्य. आणि मी आमचा जो ठराव आज पाहिला असेल तुम्ही 293 तो विदर्भ मराठवाडाचा आहे आणि मुंबईचा जो आहे त्या मुंबईमध्ये अदानीला ज्या पद्धतीनं GST माफ, इन्कम टॅक्स माफ, सगळ्या व्यवस्था, म्हणजे काय मुंबई अदानींना दान करायची काय जावं येते, त्याच्यामुळे मूळ प्रश्न असा आहे की आम्ही तो पण विषय मांडला आणि विदर्भाच्या चर्चेच्या बाबतची सुरुवात मी केली. सभागृह तकूब झालं पण मी ऑनलेग आहे, तर विदर्भाची चर्चा आम्ही करू आणि सरकारला सगळं. आता मला एक सांगा की दिवस किती उरलेले आहेत? म्हणजे आता शनिवार रविवार पूर्ण बंद आहे, त्यानंतर सोमवारपासून सुरुवात होणार बुधवारपर्यंत. प्रकाश पुरे देशमुखचे संपादक आहेत ज्येष्ठ आणि पत्रकार आहेत आणि शेतकऱ्यांचे नेते, त्यांनी जो मुद्दा विधानसभेमध्ये गॅलरीमधनं उठवलं आणि नंतर आपण बघितलं की त्यांचा व्हिडिओ पण खूप व्हायरल झाला, हे त्यांची जी कळकळ होती ती राजकारण्यांनी समजून घ्यावी असं वाटतं. त्यांचा मुद्दा बरोबर होता जरी त्यांचं वर्तन कदाचित त्यावर आक्षेप असू शकतो. मला एक गोष्ट मी सांगतो की आम्ही पहिल्या दिवशीपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न उपस्थित करतो. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान आणि सगळ्यात जास्त आत्महत्या कुठल्या भागात होत असेल तर विदर्भात होतात. रोज 14 शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होती आहे. त्याच्यावरची चर्चा मंगळवारी संपली. आम्हाला अपेक्षित होती की बुधवारी तरी राज्याचे मुख्यमंत्री त्याच्यावर उत्तर देतील, पण आपण पाहिलं की शुक्रवारी देणार होते. आजही मुख्यमंत्री आपल्यांनी आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी साधी चर्चा पण केली नाही. आता आमचं 293 ठराव सुरू झाला, त्याच्यात विदर्भाच्या अजून डेव्हलपमेंटच्या भावना आहे, त्याच्यावरही अजून चर्चा नाही. म्हणजे आता सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवसच हे महाराष्ट्र विधानसभेचं नागपूरचं हिवाळी अधिवेशन आहे. आता 3 दिवसामध्ये शेतकऱ्यांचा अवकाळी पाऊस, दुसरं OBC मराठा आरक्षणाचा आणि तिसरं विदर्भाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सरकार काय एकाच दिवसात उत्तर देणार आहे? आणि म्हणून हे सरकारच गडबडलेलं सरकार आहे, विरोधी सरकार आहे आणि स्वाभाविक आहे की त्या भावना. तुम्ही जो आपण शेतकऱ्यांचा मुद्दा आपण बोलतोय, केंद्राचं पथक इथे अजूनपर्यंत नागपूरमध्ये किंवा विदर्भातल्या भागामध्ये आलं नाही जिथे सर्वात जास्त शेतकऱ्यांना फटका बसला. राज्याच्या सरकारला वाटतं कारण की ते 40 तालुके त्यांनी दुष्काळ घोषित केलेले आहेत, त्याच तालुक्यामध्ये केंद्राची दुष्काळाची चमूत या ठिकाणी फिरताना आपण पाहतोय. म्हणजे विदर्भातला शेतकरी आणि विदर्भात मध्ये कुठलाही
नुकसान झालेलं नाही अशा पद्धतीची सरकारची भावना आहे. यांनी जो प्रस्ताव दिल्लीला पाठवला त्याच प्रस्तावाच्या आधारावर केंद्राची टीम येऊन त्या त्या भागामध्ये जे तालुके त्यांनी दिलेले आहेत त्याच तालुक्यामध्ये ते फिरतात आहेत. म्हणून मी मगाशी सांगितलं की या सरकारला विदर्भाचं घेणं देणंच नाही. भाजप फक्त मताचं राजकारण करून आपल्या मताच्या पोळ्या शेकायचा आणि विदर्भाच्या लोकांना आत्महत्या करायला लावायचा हाच त्याचा अर्थ निघतो. थोडस आपण वेगळ्या विषयाकडे जाऊ. मला एक सांगा, चार राज्यांच्या निवडणुका लागल्या, तेलंगणामध्ये काँग्रेसला खूप यश आलं, पण या तीन राज्यांमध्ये जर काँग्रेसनं तिथल्या तिथल्या पक्षाशी जर आघाडी केली असती तर चित्र वेगळं असतं. आज सर्वे आलेला आहे, आपल्या माहितीसाठी सांगतो, तीन राज्यात त्यांना विजय प्राप्त झालाही असेल तरी पण महाराष्ट्र त्यांना विजय प्राप्त होणार नाही असा सर्वे आलेला आहे. आणि मी पूर्ण महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात फिरतो. भाजप बद्दलची तीव्र चीड पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात आता सरकार येणार आणि लोकांना ते अपेक्षित आहे. पण ते महाविकास आघाडीचं असेल की काँग्रेसच्या नेतृत्वात असा शब्द वापरला म्हणजे आमचे जे अलायन्स असतील ते राहणार. म्हणून मी काय मीडियाला बोलायचं म्हणजे आम्हाला शब्दांचं हे करावं लागतं. एक आमचा प्रयत्न आहे की जे जे या भाजपच्या विरोधात आहे त्या सगळ्यांना सोबत घेऊन चालणं ही आमची भूमिका आहे आणि ती वारंवार आम्ही स्पष्ट केलेली आहे. मी तीन राज्याबद्दल सांगतो, म्हणजे महाराष्ट्राबद्दल आपण येऊ, पण तीन राज्यामध्ये काही चुका झाल्या का आणि त्यावर काही आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं? झालं. आजच आमचे संघटन महासचिव वेणुगोपाल जे आले होते त्याच्यावरची चर्चा आमची झाली. काँग्रेस, कारण की आपल्याला लक्षात असेल की छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान हे तिन्ही राज्य 2018 आम्ही जिंकलेले होते. त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुका लागल्या, त्याच्यामध्ये या तिन्ही राज्यामधून आम्हाला 2-3 खासदार मिळाले. 6 महिन्यातल्या काय चमत्कार झाला तो लक्षात नाही. आमच्या ज्या चुका झाल्या त्याच्यातून आम्ही दुरुस्त करून आता पुढे जाणार आणि तिन्ही राज्यामध्ये लोकसभेचे खासदार सगळ्यात जास्त हे काँग्रेसचे येताना आपण पाहणार. पण याचा अर्थ स्पष्ट होतो की तीन राज्यामध्ये जर तिथल्या पक्षाशी जर आघाडी केली असती तर तुम्हाला जरा काही चित्र वेगळं दिसू शकलं असतं. मुद्दा काय होतो की ह्या हे सगळं तुम्हाला जर त्यातनं यश मिळालं असतं तर इंडिया आघाडीला, इंडिया आघाडी मजबूत झाली असती आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढला असता असं पक्षातले कार्यकर्ते सुद्धा म्हणतात. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची अवस्था थोडीशी वेगळी झाली. मनोजी, आपण एक त्या तिन्ही राज्यातले अगर सगळ्या पक्षाचे पर्सेंटेज आपण बघितले, मग आपचे असतील, समाजवादी पार्टीचे असतील, तर -0 अशी मतं त्यांना मिळाली. आखरी आमच्या अलायन्सनी एक विचार केला पाहिजे, मेरिटच्या आधारावर निर्णय केले पाहिजे, बीजेपीला फायदा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. बाकी आपची हालत बघा तिथं, समाजवादीची हालत बघा, त्याच्यामुळे हे जे काही चित्र बनवलं जातं. आमची महाराष्ट्रात आमची भूमिका आहे. आम्ही सुरुवातीपासून काँग्रेसमधून भूमिका सांगितलेली की मागच्या काळात काय झालं तो अहवाल नाही. आता जे काही सर्व्हेमध्ये मेरिटच्या आधारावर ज्या ज्या पक्षाला तिथं ताकद असेल त्या पद्धतीचे निर्णय घ्या अशी आवर्जून विनंती आम्हाला आहे. उद्या समजा उद्धव ठाकरे साहेबांना जास्त जागा मिळत असेल मेरिटच्या आधारावर तर त्याचा आम्हाला विरोध करायची गरज नाही आहे, किंवा पवार साहेबांना. पण जिथं काँग्रेसचं मेरिट असेल आणि काँग्रेसला जास्त जागा मिळत असेल त्यांनी सहकार्य केलं पाहिजे. म्हणून अलायन्स हा विषय जो आहे हा वैचारिक पातळीवर मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की भाजपला सत्तेतून बाहेर काढणं, नाहीतर हा देश आणि या देशाचं संविधान हे सगळ्या गोष्टी ज्या संपायला हे लोक निघालेत त्याच्यासाठी आम्हाला एकत्रित यायचं. सत्ता हा नंतरचा भाग. पण अजित पवार महाविकास आघाडीतनं गेले, त्यांनी वेगळा गट स्थापन केला राष्ट्रवादीचा, आता तर राष्ट्रवादीवर हक्क सांगतात. पण हे झाल्यामुळे तुमची जी ताकद होती महाविकास आघाडीची ती कुठे ना कुठे कमजोर झाली असं नाही वाटत? आणि जर वाटत असेल तर पुढची तुमची रणनीती कशी असेल? दोन बघा, आखरी नेते जनता तयार करते, जनता त्याच्या बाजूने तो नेता. आखरी एखादा माणूस गेला म्हणून ताकद कमी होतं असं नाही. जनता कोणाच्या पाठीशी आहे, कुठल्या विचाराशी जोडलेले आहेत याचा महत्वाचा भाग आहे. आणि काँग्रेस हे महाराष्ट्रातलं मूळ पक्ष आहे. ज्येष्ठ नेते आज आले होते वेणुगोपाल आणि इथे नागपुरात तुमची एक मोठी भव्य यात्रा निघणार आहे. मी वाचलं की त्यात तुमचे सगळे मुख्यमंत्री ज्या ज्या राज्यात आहेत ते सगळेच येणार आहेत. त्या त्या वेळेला सगळे नेते एका डायसवरती आपल्याला पाहायला मिळतात फोटो मध्ये. पण नंतर मात्र आपण पाहतो की खूप वेगवेगळं चित्र आपल्याला काँग्रेसमधलं पाहायला मिळते. अशा गोष्टी तुमच्या यशात अडसर निर्माण नाही करू शकत. बघा, काँग्रेस आणि बीजेपी आपण यांचं विश्लेषण केलं
आता महाराष्ट्रामध्ये बीजेपीचे काही राज्य काही जिल्ह्यामध्ये काय अवस्था आहे, कशा मारापिट्या होत आहेत भाजपमध्ये, त्याची चर्चा होतच नाही. काँग्रेसने कुठं काहीच नाही केलं, कोणी खोकलला तरी झालं काँग्रेसमध्ये मतभेद आहे अशा पद्धतीची चर्चा रंगवली जाते. आताच मी काही जळगाव जिल्हा की धुळे जिल्ह्यातलं वाचत होतो, मागच्या काळात वाशिम जिल्ह्यामध्ये फ्रीस्टाईल झाली त्यांची आपसात भाजपची, त्याची चर्चा होत नाही कारण की ते सुसंस्कृत आहे ना, त्यांची मारपीट म्हणजे सुसंस्कृत. आणि काँग्रेसने खोकललं तरी हे जातं. महाराष्ट्रामध्ये कुठेही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मतभेद नाहीत, सगळे नेते आम्ही एकत्रित आहोत. आणि मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातली जनता ही काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडी बरोबर राहणार आपल्याला आतापासून. मी तुम्हाला सांगतो, एक थोडा शेवटचा मुद्दा की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वेगवेगळी भूमिका आपल्याला पाहायला मिळते. जरांगे वर्सेस भुजबळ असं वातावरण आपल्याला साधारणतः पाहायला मिळतं. आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती खूप वेगळ्या पद्धतीने चर्चा उशिरापर्यंत विधानसभेत सुरू होती. तुमचा स्टँड काय, तुमची भूमिका काय काँग्रेसची? बघा, सरकार जो कुठलाही प्लॅन नाही, सरकारचे मंत्री त्यांच्यातही मतभेद आहेत. आमचे नेते राहुल गांधीजींनी एक स्पष्ट भूमिका मांडली की या सगळ्या गोष्टीचं एकच सोल्युशन आहे. आणि त्याला तुम्ही मीडियाने जेव्हा विचारलं राहुल गांधीजींना की जनगणना तुमच्या सरकारमध्ये का केली, तर राहुल गांधीजींनी एका लाईनमध्ये सांगितलं, मी विधानसभेच्या रेकॉर्डला पण आणलेलं माझ्या भाषणात, की आमची ती चूक झाली, जनगणना ही व्हायला पाहिजे, 1931 नंतर ही जनगणना झाली नाही. आणि म्हणून हे आरक्षणाचे प्रश्न, कारण की जिथपर्यंत आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक ही जनगणना समाजाची प्रत्येकाची होणार नाही, तिथपर्यंत कुठला समाज मागासला आहे त्याची काय परिस्थिती आहे हे पुढेच येणार नाही. आणि म्हणून अजूनपर्यंत या सरकारने कुठली जनगणनेचं धोरण घेतलेलं नाही. यांचं ते शिंदे कमिटी आहे, मागासवर्गीय आयोगाला काय हालत करून टाकली, बिचारे जे आयोगाचे अध्यक्ष होते त्यांचे सदस्य होते एक एक करून राजीनामे देत गेलेत. आता शुक्रे आयोग आणला त्यांनी. आखरी या सरकारचं आणि 24 तारखेला त्याचं अल्टिमेटम आलेलं आहे दरांगेंचं. ह्या सरकारला अल्टिमेटम दिलं जाते. आखरी आपण हे तपासून पाहिलं पाहिजे ना, ही गोष्ट लक्षात केली पाहिजे की एकीकडे ओबीसी मंत्र्याला लावून दिलं मराठ्यांच्या बद्दल शिवायला, आणि मराठा मंत्र्यांना सांगितलं सरकार आमचं पहिले कोणाला लावून दिलं इकडे बघा, ओबीसी मंत्र्याला लावून दिलं मराठ्याला शिवा द्यायला, आणि मराठा मंत्र्यांनी द्यायचं ओबीसीला शिवा. हे मंत्रिमंडळामध्ये चाललेलं कार्यक्रम आहे. आखरी त्याचं आम्ही परवा पण सांगितलं सरकारला की हे मंत्रालयात बसून ओबीसीच्या नेत्याला आणि मराठ्यांच्या नेत्यांना बोलवून आरक्षणाचं काय काय, कारण की आरक्षण दिलंय सरकारनं तर ते उद्या कोर्टात टिकलं पाहिजे ना, नाही तर यांना श्रद्धे म्हणणारे वकील त्यांची नवरा बायको जाते ना कोर्टात. केलं आणि कोर्टात टिकलं नाही, मग मला तोच म्हणायचं आहे की गायकवाड आहे ऐका, प्रामाणिकपणे प्रयत्न केले 2018 मध्ये. प्रामाणिक नाही, अप्रामाणिक. प्रामाणिक शब्द फडणवीसाला लागत नाही, अप्रामाणिक शब्द लागतो. 2018 मध्ये नरेंद्र मोदीजींनी मागासवर्गीयांच्या आरक्षणाचे सगळे अधिकार केंद्र सरकारकडे घेऊन टाकलेत. हे अप्रामाणिक मी याच्यासाठी वापरला, यांनी 2019 मध्ये निवडणुकीच्या तोंडावर गायकवाड आयोग बसवून गायकवाडचा एक झटपट रिपोर्ट मागवून घेतला आणि विधानसभेमध्ये कायदा पारित करून घेतला. काँग्रेसने त्याला पाठिंबा दिला, कारण की त्यावेळेस आम्ही विरोध केला असं तर काँग्रेसने विरोध केला. एक खोटा कायदा बनवून यांनी त्या पद्धतीनं मराठा समाजाला फसवलं, मतं घेतलीत. भाजपला कधी 105 आमदार निवडून येण्याचं काही कारण नाही. पोलीस पाटलांना मानधन वाढवून दिलं, शिक्षकांना 20% त्यांचं सेवेमध्ये व्यवस्था करून दिली, अशा पद्धतीच्या खोट्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतले. अप्रामाणिकता त्यांचं होतं, म्हणून प्रामाणिक शब्द लागत नाही. म्हणून मी थोडं अजून सांगितलं, अजून खूप सांगत नाही. पण मूळ प्रश्न असा आहे की आरक्षण हे संविधानिक राईट्स आहेत आणि त्याला संविधानिक व्यवस्थेच्या आधारावरच आपल्याला जावं लागेल, नाही तर त्यांना श्रद्धे म्हणणारे जे वकील आहेत नवरा बायको ते जातील मग हायकोर्टात सुप्रीम कोर्टात. आणि मराठ्याचं आरक्षण आम्ही परवा एक गोष्ट रेकॉर्डवर आणली, जे आमचे जुने तत्कालीन ऍडव्होकेट जनरल जे होते कुंभकोणी आशुतोष कुंभकोणी, त्या आशुतोष कुंभकोणींनी सांगितलं की मी मराठा समाजाची बाजू मांडायला जाऊ नये हे मला फडणवीस सांगायचे, असं त्या कुंभकोणीनं तुमच्या मीडियाच्या समोर सांगितलं. मी ते रेकॉर्डवर आणलं, सांगायचं काय म्हणाल सरकार, आता उत्तरच द्यायला ना सरकार. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की हे किती अप्रामाणिक आहे, तुम्ही त्याला प्रामाणिक म्हणता. ओबीसीचं राजकारण आपण बघितलं की ओबीसीची टक्केवारी किंवा जो ती वाढवण्याचा प्रयत्न भाजप करते. आता तुम्ही मध्य प्रदेशमध्ये जर बघितलं तर ओबीसी मुख्यमंत्री गेले, इथे महाराष्ट्रात सुद्धा भाजपचे शिवरणनीती आहे की त्यांनी
ओबीसीचं राजकारण आणि ओबीसीचं राजकारण केल्यानंतर त्यांना त्याचा किती निवडणुकीमध्ये फायदा होईल याचा अभ्यास सुरू केलेला आहे. महाविकास आघाडीची काय भूमिका? बघा, आम्ही जात विभाजन करून आम्ही राजकारण करत नाही. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका काँग्रेस पार्टीची आहे. फायदा तोटा हा नाही, माणूस की टिकली पाहिजे, जे आमच्या संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा जो संदेश दिलेला आहे ही भूमिका काँग्रेसची. आम्हाला सत्तेपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानातल्या भूमिका आमच्यासाठी महत्वाची आहे. पण तुम्हाला ओबीसी नाही दुखून चालणार नाही आणि मराठ्यांना नाही दोन म्हणून एक बघा, आम्हाला कोणाला दुखायचंच नाही हा विषयच नाही ना. सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं, सामाजिक न्यायाची भूमिका मी सातत्यानं सांगतो. परवा विधानसभेने सांगितलं की शाहू महाराजांनीच आरक्षणाची भूमिका पहिल्यांदा मांडली आहे आणि महाराष्ट्रातूनच हे सगळीकडे सुरुवात झालेली आहे. ज्या आरक्षणाचा विरोध करणारी जी लोक, जी आरक्षणाचा विरोध, आता ब्राह्मण लोकही म्हणतात की आम्हाला आरक्षण पाहिजे, हेच लोक त्या काळात विरोध करत होते आरक्षणाचा. म्हणून शाहू महाराजांनी याची सुरुवात केली. महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्यायाची भूमिका राहावी, आम्हाला कोणाला दुखवायचा काय विषय आहे त्याच्यात? आम्हाला कोणाच्या मताचा हा विषय नाहीये. ज्या संविधानामुळे हे सगळ्या व्यवस्था चाललेल्या आहेत त्या संविधानाप्रमाणे आम्ही चाललो पाहिजे हा संदेश आम्हाला सगळ्यांना द्यायचा आहे. भाजपने डिवाइड अँड रूल जे इंग्रज करायचे त्या रूलने आम्हाला चालायचं नाही. म्हणून त्यांची आणि आमच्या वैचारिक जी आमची व्यवस्था आहे, मानसिकता आहे, त्याच्यातला फरक आहे आणि म्हणून हा वाद आहे. खूप धन्यवाद.